नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण विशेषणाचे प्रकार विशेषणाचे मुख्य तीन प्रकार आहेत, गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण। संख्या विशेषणाचे एकूण पाच प्रकार आहेत, गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथकत्ववाचक संख्या विशेषण, अनिश्चिततावाचक संख्या विशेषण। गणनावाचक संख्या विशेषणाचे तीन प्रकार आहेत, पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक, साकल्यवाचक। या अगोदरच्या भागामध्ये आपण विशेषण म्हणजे काय, विशेषणाचे दोन प्रकार, त्यामध्ये गुणविशेषण आणि संख्या विशेषण आणि त्याचे प्रकार आपण अभ्यासलेला आहे। आज आपण सार्वनामिक विशेषण म्हणजे काय आणि सार्वनामिक विशेषणाचे चार प्रकार अभ्यासणार आहोत, त्यामध्ये दर्शक सार्वनामिक विशेषण, संबंधी सार्वनामिक विशेषण, प्रश्नार्थक सार्वनामिक विशेषण। सर्वप्रथम आपण सार्वनामिक विशेषण म्हणजे काय हे या ठिकाणी अभ्यासणार आहोत। जी विशेषणे सर्वनामापासून तयार होऊन नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना सार्वनामिक विशेषण किंवा सर्वनाम साधित विशेषण असे म्हणतात। जी विशेषणे सर्वनामापासून तयार होऊन नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना सर्वनामिक विशेषण असं म्हणतात। उदाहरणार्थ पहा, त्या मुली सुरात गातात, ज्याला व्यायाम करायचा आहे त्याने लवकर उठा, काय निरोप आहे, कोणते गाव नकाशावर नाही। या वाक्यात त्या, ज्याला, काय, कोणते ही सर्व विशेषणे सर्वनामापासून तयार झालेली आहेत आणि म्हणून त्यांना सार्वनामिक विशेषणे असं म्हणतात। आता आपण मूळ सर्वनामापासून तयार झालेली सार्वनामिक विशेषणे पाहणार आहोत। त्यासाठी खालील तक्ता आपण अभ्यासणार आहोत। त्या अगोदर आपण पाहिलेलं आहे की मराठी भाषेमध्ये एकूण 9 मूळ सर्वनामे आहेत। या मूळ सर्वनामापासून सार्वनामिक विशेषणे तयार झालेली आहे। जसे मी या मूळ सर्वनामापासून माझा, माझी, माझे ही सार्वनामिक विशेषणे तयार झालेली आहेत। तू या मूळ सर्वनामापासून तुझा, तुझी, तुझे ही सार्वनामिक विशेषणे तयार झालेली आहेत। आम्ही या मूळ सर्वनामापासून आमचा, आमची, आमचे ही सार्वनामिक विशेषणे तयार झालेली आहेत। तुम्ही या मूळ सर्वनामापासून तुमचा, तुमची, तुमचे ही सार्वनामिक विशेषणे तयार झालेली आहे। तो, ते या मूळ सर्वनामापासून त्याचा, त्याची, त्याचे, त्या ही सार्वनामिक विशेषणे तयार झालेली आहे। ती या मूळ सर्वनामापासून तिचा, तिची, तिचे ही सार्वनामिक विशेषणे तयार झालेली आहे। जो या मूळ सर्वनामापासून जसा, जसला, जितका, जेवढा, ज्याला ही सार्वनामिक विशेषणे तयार झालेली आहे। कोण या मूळ सर्वनामापासून कोणती, कोणता, कोणते, केवढा ही सार्वनामिक विशेषणे तयार झालेली आहेत। काय या मूळ सर्वनामापासून कसा, कसला ही सार्वनामिक विशेषणे तयार झालेली आहे। सार्वनामिक विशेषणांचे एकूण चार प्रकार आहेत, त्यापैकी पहिला प्रकार दर्शक सार्वनामिक विशेषण। दर्शक सार्वनामिक विशेषणे ही विशिष्ट वस्तू दाखविण्याचे कार्य करतात। उदाहरणार्थ तो, ती, ते, हा, ही, हे ही सर्व दर्शक सार्वनामिक विशेषणे आहेत। या विशेषणावरून उदाहरण पाहूया, तो मुलगा हुशार आहे, ती फुले लाल आहेत, ते झाड उंच आहे, हा चेंडू मोठा आहे, ही वही कोरी आहे, हे पुस्तक छान आहे। या वाक्यात तो, ती, ते, हा,
ही हे या सर्वनामामुळे विशिष्ट वस्तू दाखवण्याचे कार्य झाले आहे आणि म्हणून ती दर्शक सार्वनामिक विशेषणे आहेत. सार्वनामिक विशेषणांचा दुसरा प्रकार आहे संबंधी सार्वनामिक विशेषण. संबंधी सार्वनामिक विशेषणे ही नामाशी विशेष संबंध दाखवण्याचे कार्य करतात. उदाहरणार्थ जो जी जे ही संबंधी सार्वनामिक विशेषणे आहेत. यावरून वाक्य पाहूया. जो आंबा पिकला तो मी खाईल. जी स्त्री काम करील ती यश मिळवी. जे घर सुंदर आहे ते माझे आहे. या वाक्यात जो आंबा, जी स्त्री, जे घर असा संबंध आलेला आहे. म्हणून जो जी जे ही संबंधी सार्वनामिक विशेषणे आहेत. सार्वनामिक विशेषणांचा तिसरा प्रकार आहे प्रश्नार्थक सार्वनामिक विशेषण. प्रश्नार्थक सार्वनामिक विशेषणे ही प्रश्न विचारण्याचे कार्य करतात. उदाहरणार्थ काय, कोण, कसे, कोणी, कोणाला, कोणास, कोणाचे, कोणत्या, कोणाचा, ही सर्व प्रश्नार्थक सार्वनामिक विशेषणे आहेत. यावरून वाक्य पाहूया. कोण ही मुलगी, काय निरोप आहे, कसे येणार तुम्ही, कोणी विचारला प्रश्न. या वाक्यात कोण, काय, कसे, कोणी ही प्रश्नार्थक सार्वनामिक विशेषणे आहेत. सार्वनामिक विशेषणांचा चौथा प्रकार आहे अनिश्चित सार्वनामिक विशेषण. अनिश्चित सार्वनामिक विशेषणे ही कोणत्या नामाबद्दल आली आहे हे सांगता येत नाही. उदाहरणार्थ कोण, काय, कोणास, कोणी, कोणीतरी, कोणीही ही सर्व अनिश्चित सार्वनामिक विशेषणे आहेत. त्यावरून वाक्य पाहूया. कोणीही मुलगा काहीही करणार नाही. कोण बोलत आहे हे मला माहीत नाही. कोणीतरी रस्त्याने येत होते. या वाक्यात ही विशेषणे कोणत्या नामाबद्दल आली आहे हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही आणि म्हणून कोणीही, कोण, कोणीतरी ही सर्व अनिश्चित सार्वनामिक विशेषणे आहेत. या भागात आपण विशेषणाच्या प्रकारामधील सार्वनामिक विशेषण म्हणजे काय व सार्वनामिक विशेषणाचे प्रकार पाहिले आहे. पुढच्या भागामध्ये आपण विशेषणाचे इतर प्रकार पाहणार आहोत. धन्यवाद.